लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सिडको जोन में टैक्स वसूली पर घिरी पनवेल मनपा की ओर से आज ऑनलाइन महासभा आयोजित की गई, जहां सिडको जोन में 27 करोड़ के विकास कार्यों को मंजूरी प्रदान की गई। एक प्रेस कॉन्फ्रेंस में महापौर कविता चौतमोल, उप महापौर जगदीश गायकवाड़ एवं प्रकाश विनेदार ने महानगर पालिका के नए मुख्यालय के निर्माण को लेकर भी जानकारी साझा की। उन्होंने बताया कि नए मुख्यालय के निर्माण के लिए सिडको से 20,000 वर्ग मीटर की जमीन मिल चुकी है। 280 करोड़ की कुल लागत में बनने वाले इस इमारत के पहले चरण के विकास के लिए 134 करोड़ की निविदा निकालने की तैयारी है। देखिए रिपोर्ट। सिडको जोन में ज्यादा टैक्स वसूली पर घिरे पनवेल मनपा प्रशासन और सत्तारूढ़ बीजेपी ने आज ऑनलाइन महासभा के दौरान 6 प्लेग्राउंड और 15 उद्यानों के विकास के लिए 27 करोड़ के प्रस्तावों को मंजूरी दी। महापौर कविता चौतमोल और उप महापौर जगदीश गायकवाड़ ने एक साझा प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि सभी विकास कार्य सिडको जोन, कलम्बोली और खारगर इलाके में किए जाएंगे। पनवेल मनपा के नए मुख्यालय निर्माण की भी जानकारी देते हुए उन्होंने बताया कि पनवेल मनपा ने सिडको को 25 करोड़ का भुगतान कर सेक्टर 16 में 20,000 वर्ग मीटर की जमीन हासिल कर ली है, जहां 280 करोड़ की लागत से 6 मंजिला मुख्यालय बनाया जाएगा। दो चरणों में निर्मित होने वाले इस मुख्यालय के पहले चरण के लिए जल्द ही 134 करोड़ की निविदा निकालने की तैयारी है। अत्यंत महत्त्वाचा विषय जो आजच्या महासभेमध्ये पास झाला तो म्हणजे पनवेल महानगरपालिकेची स्वतःची प्रशासकीय इमारत, म्हणून प्रशासनाला ही मोठी जागा मिळणं खूप आवश्यक आहे। अशा यासाठी आपण नवीन इमारत प्रपोज करतोय आणि या नवीन इमारतीची जागा जर आपण बघितली तर खूप चांगलं कळसेकर कॉलेजच्या बाजूला जागा आपल्याला मिळालेली आहे आणि 5 एकर म्हणजे मोठी जागा आहे, त्याच्यामध्ये भव्य दिव्य अशी पालिकेची इमारत तयार होणार आहे। मग असा विकास करत असताना खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे पनवेल महानगरपालिकेकडे होती, म्हणजे पहिलीच नव्याने झालेली महानगरपालिका, त्यात आम्ही नव्याने समाविष्ट झालेले नगरसेवक आणि आमच्यासमोर असलेले चॅलेंजेस हे खूप मोठे होते आणि या चॅलेंजिंगला मात करून आम्हाला काम करायचं होतं। तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण फारशी कामं सिडको विभागात किंवा गावठाणामध्ये करू शकलो नाही, त्याच्या पाठीमागे तीच भूमिका होती की सिडको हँडओव्हर झालेलं नव्हतं, गावठाणामध्ये विकास करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, म्हणून सुरुवातीच्या काळात आपण आम्ही जो फोकस केला तो जुनी नगर परिषदच्या भागामध्ये फोकस केला। त्याचबरोबर सिडको एरियाच्या नगरसेवकची संख्या जास्त आहे, कारण 70% भाग सिडकोचा आहे आणि त्यांच्या बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की बाबा आमच्याकडे काम आम्हाला करता येत नाही कारण सिडकोने अजून हँडओव्हर केलेलं नाही आहे, एनओसा मिळायला खूप तक्रारी होत्या। परंतु आता गेल्या एक वर्षभरामध्ये सन्मान्य आमदार पिता ठाकूर आणि आमची संपूर्ण टीम ही सिडकोबरोबर आमच्या खूप बैठका झाल्या आणि बैठकांमध्ये आम्ही सिडकोच्या अंतर्गत असलेले गार्डनचे प्लॉट, मैदानं, क्रीडांगणं आणि स्मशानभूमी हे प्लॉट आम्ही हस्तांतरित केलेले आहेत आणि जे जे हस्तांतरण आमच्याकडे झालं आहे मग त्याच्यामध्ये आज पहिल्या विषय महासभेचा आपण बघितलं असेल तर गार्डन आणि मैदानं हे आम्ही डेव्हलप करण्याचं काम हे गेल्या 6-7 महिन्यापासून चाललेलं आहे। 6 प्लेग्राऊंड आणि 15 उद्यानं याच्यासाठी साधारणतः 27,25,00,000 रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करून आलेला मंजूर झाला आणि संबंधित कामांना या ठिकाणी मंजुरी दिली आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या सभागृह स्वतःच्या हक्काचं असं नव्हतं आणि नाही आहे। आजच्या या महासभा आत्ताच्या कोरोना काळामध्ये जरी ऑनलाईन होत असल्या तरी याच्यापूर्वी ऑफलाईन होणाऱ्या महासभा या नाट्यगृहामध्ये घ्याव्या लागत होत्या आणि त्याच्यामुळे स्वतःच्या हक्काची जागा असावी, महानगरपालिकेचं स्वतःचं कार्यालय असावं यासाठी पनवेल महानगरपालिकेने सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा केला। यासाठी पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, आमच्या महापौर सन्माननीय डॉक्टर कविता किशोर चौतमोल मॅडम, सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब आणि पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त गणेशजी देशमुख साहेब यांनी फार मोठ्या पुढाकार घेऊन 5 एकरची जागा सिडकोकडून प्राप्त करून घेतली आणि त्यासाठी असलेली रक्कम ही सिडकोला 25,54,72,701 रुपयाची रक्कम ही सिडकोला दिलेली आहे आणि सिडकोकडून संबंधित प्लॉट हा हस्तांतरित महानगरपालिकेकडे झालेला आहे।
बता दें कि पनवेल मनपा की टैक्स वसूली के खिलाफ बीजेपी नगर सेविका लीना गरड़ ने हाई कोर्ट में याचिका दाखिल कर चुनौती दी है और सवाल उठाया है कि सिडको जोन में जहां मनपा कोई सुविधा नहीं देती वहां ज्यादा टैक्स वसूली क्यों। आज की महासभा में जिस तरह सिडको जोन के लिए विकास कार्यों को मंजूरी दी गई उसे इसी पृष्ठभूमि में देखा जा रहा है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।